एक मातब्बर संघ आहे, स्ट्राईकला असेल मला वाटतंय अतुल, नॉन स्ट्राईकला असेल विजय ठाकरे आणि गोलंदाजी मार्कवर विजय वेडगा, निलेश वेडगा. पंचांचा कॉल येतोय, सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातला दुसरा सामना, बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. एक सुरेख टप्पा, फलंदाजाला मात्र हात खोलू दिले नाही. ते निर्धाव चेंडूने सुरुवात केले निलेश याने आपल्या संघाची. 8 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्लेची खेळवली जातील. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हळूच लेग साईडच्या दिशेने ग्लान्स केला आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक हाताळताना त्यांच्यासाठी मात्र हा पहिला सामना आहे. पहिला सामना हा नक्कीच निश्चित आपलं टीमचं समीकरण कॉम्बिनेशन बसवण्यासाठी जातो. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक होते का, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. अशा रीतीने आपलं स्वतःच खातं खुललंय, संघाचं खातं खुललंय. अमर 11 संघाकडून अतुलने धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 2. पहिलं षटक प्रगतीपथावर. आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि ज्या पद्धतीने सामने खेळवले जात आहेत नक्कीच सुरेख नियोजन. यावेळेस पुन्हा हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, खाली त्याच्याकडे संधी. पहिला झटका, पहिला गडी बाद, मोठा झटका अतुलच्या रूपात. चौथा चेंडू हाताळला, चौथ्या चेंडूवर विकेट बाद केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावेंवर. सुरेख गोलंदाजीचं प्रथक्करण होताना इथे मात्र निलेश वेडगा यांच्या माध्यमातून पहिला सामना आशागड ब्रदर्स संघाने जिंकलाय. यावेळेस पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही. निर्धाव चेंडू, 8 षटकांचा सामना असेल, 48 चेंडू खेळावे लागतील. किती धावाचा डोंगर हा संघ उघारतोय, कारण सचिन होंडो 11 संघ एक चांगला संघ आहे, एक मातब्बर संघ आहेत. युवराज आशुतोष यांसारखे खेळाडू आहेत, स्वानंद सारखा ऋषी सारखा उभरते खेळाडू सुद्धा या संघात पाहायला मिळत आहेत. चांगलं कॉम्बिनेशन. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मागे आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावेंवर. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमर 11 संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 3. धावसंख्या झाली 3. दुसरं षटक प्रगतीपथावर. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आशिष. शॉर्ट ऑफ लेंग चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव निश्चित पूर्ण. एका धावेने धावफलक पुढे सरकवेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. आशिष गोलंदाजी मार्कवर या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कायम या ग्राउंडवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. 9 चेंडू चांगल्या रीतीने हातावतो. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर विजय ठाकरे मेजर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा एकदा फिरकावून दिलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. सरपंच चषक चौकार. आपला दाखवलाय विजय ठाकरे मेजरने, कारण गतवर्षी ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याच लयात दिसतोय हा फलंदाज. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलाय. पॉइंट रिजन वरून चेंडू जातोय वन बॉल सीमारेषा पार चौकार.
आणि आता मात्र बॅटची पॉवर दाखवताना अमर इलेव्हन संघ। यावेळेस पुन्हा शॉर्ट ऑफ लेन, चेंडू, चेंडू हवे, चेंडू खाली आशुतोष आणि त्यांच्याकडून कोणती चूक नाही, मोठा झटका, मोठा गडीबाद विजय ठाकरेच्या रूपात। आठ धावांचं योगदान देऊन तंबूत परतलाय तो म्हणजे विजय ठाकरे। त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज महेश चौथ्या नंबरवर फलंदाजीला आलाय। चांगलं कमबॅक म्हणता येईल आशिष यांचं। धावसंख्या झालंय ती 12 धावा, 2 गडीबाद। यावेळेस पुन्हा ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही, निर्धाव चेंडू हाताळला जातोय। चांगलं कमबॅक गोलंदाजाचं म्हणता येईल। आजचा हा पहिला दिवस आहे आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते अमर इलेव्हन वर्सेस सचिन होंडो इलेव्हन या दोन संघांच्या दरम्यान। या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन तनय घरत आणि हिमांशु पाटील हे दोन कॅमेरामॅन आपल्याला लाभलेले आहेत आणि सुंदर चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सर्व जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा त्यांच्यामुळे वाढवली जाते। नक्कीच सरपंच चषक मध्ये त्यांचं स्वागत आहे आणि आशागड प्रीमियर लीग जी लाईव्ह माध्यमातून दाखवली जाते नक्कीच त्यांचं सुद्धा आमच्यातर्फे नक्कीच स्वागत असेल। दरम्यान दोन षटक समाप्त झालीत, पॉवर प्लेची षटक समाप्त झालीत आणि पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालीय ती 12 धावा। थोडीशी अडखळती सुरुवात म्हणता येईल अमर इलेव्हन संघाची। खेळपट्टीचा अंदाज थोडासा घेतला जातोय की काय, पहिली मॅच आहे त्यांच्यासाठी, त्या पद्धतीने थोडस कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं असेल। पहिल्या सामन्यामध्ये एमएस इलेव्हन संघाने ज्या पद्धतीने 64 धावा कुठल्या होत्या आणि त्यांचा यशस्वी पाठलाग आशागड ब्रदर या संघाने केला होता आणि विजयी सुरुवात केलंय, यावर त्यानंतर मात्र आजचा दुसरा हा सामना अमर इलेव्हन वर्सेस सचिन होंडो इलेव्हन। दरम्यान तिसरं षटक घेऊन येत आहेत निलेश वेडगा, वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं। धावसंख्या झाली ती 12, गडीबाद झालेत 2, येणारे 36 चेंडू आणि किती धावा करतोय तो अमर इलेव्हन संघ, कारण फलंदाजांचा भरणा आहे या संघामध्ये। अनेक मातब्बर खेळाडू अजूनही डग आउट मध्ये आहेत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो। एक चांगला गोलंदाज ज्याने पहिलं षटक यशस्वी हाताळलंय तोच हा गोलंदाज निलेश वेडगा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेट मारा करेल महेशला। यावेळेस लॉफ्टेड शॉट चेंडू होता, चेंडूला सरळ पाठवलाय सी मारेषा पार, षटकार। आजची स्पर्धा म्हणून सरपंच चषक ला पाहिलं जातं आणि आजचं हे पर्व दुसरं आहे आशागड प्रीमियर लीग सरपंच चषक या सीझन मधली पहिली स्पर्धा आणि एक मोठी स्पर्धा।
यावेळेस पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र शून्य, त्यानंतर सिंगल, परत एक सिंगल आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. धावा चालू ठेवाव्या लागतील अमर इलेव्हन संघाला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेने, पंचांचा इशारा येतोय, वन बाउंस सीमा रेषा पार चौकार. मार्कवर एक आयकॉन खेळाडू सचिन होंडो इलेव्हन संघाकडून, एक उभारता स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, स्वानंद गोखले जो जोफ्रा आर्चरला फॉलो करतो तोच गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द राऊंड विकेट मारा करताना. एक वेगवान चेंडू त्याला मात्र लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावेंवर, 25 राईट टर्म राऊंड द विकेट मारा करताना थोडासा शॉर्ट रनअप पाहायला मिळतोय स्वानंद यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एक वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही, निर्धाव चेंडू खेळला जातोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 25 धावेंवर, चौथं षटक प्रगतीपथावर, वैयक्तिक पहिलं स्वानंद यांचं. यावेळेस पुन्हा एक वेगवान चेंडू ब्लॉक केलाय, फलंदाजाला कोणतीही संधी देत नाहीये. आपल्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा प्रभुत्व सिद्ध करताना स्वानंद पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल आणि गतीचा अंदाज मात्र इथे घेता येत नाहीये नितीनला. तीन चेंडू निर्धाव खेळलाय, एक धाव आली या षटकामध्ये. यावेळेस मात्र हलकेच ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय, क्षेत्ररक्षक मागे आहे, एक धाव निश्चित पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. काय चांगलं रनिंग पाहायला मिळतंय, थोडस संथ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय ते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. दोन धावा पूर्ण होतील, दोन धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो, 27 धावा. आशागड प्रीमियर लीग सरपंच चषक 2023 आजचं हे पर्व दुसरं, आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे चाललंय नक्कीच क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना आजच्या दिवसातला 8 षटकांचा हा सामना असेल. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, पंचांचा इशारा येतोय, थोडासा चेंडू बाउन्स उसळी घेतोय, षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकं समाप्त झालीत, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27, गडी बाद झाले 2. आपण घेऊ थोडीशी ड्रिंक्स ब्रेक विश्रांती आणि तोपर्यंत ऐकू सुमधूर संगीत डीजे.
दरम्यान यानंतरचा सामना सुर्वे फायटर वर्सेस गौतमी गौतम, दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हनची यादी घेऊन जायची. दरम्यान ऑफ साईडच्या दिशेने खेळला, थोडस गचा क्षेत्ररक्षण, चेंडू येतोय सरळ सीमारेषा पार चौकार. पाचवं षटक सुरू झालंय, ऋषिकेश याच्या हातात गोलंदाजी, चांगला गोलंदाज. पहिला चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू मात्र भिरकावून दिलाय, चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार, सरपंच चषक षटकार. धन्यवाद डीजे. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावांवर. आक्रमण केलंय ऋषीच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणता येईल. एक निवदित गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे ऋषिकेश. आज मात्र आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारे कामगिरी करतोय, सुरेख गोलंदाजी असते त्याच्या माध्यमातून. मात्र त्याच्या गोलंदाजीवर महेशने हल्ला चढवलाय, कारण अफलातून फटके पाहायला मिळाले महेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट, त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कीपर कडून मात्र थोडीशी चूक होते. एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय, दुसरी धाव पूर्ण, चांगलं रनिंग पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या माध्यमातून. दोन धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39-39 विथ द लॉस ऑफ टू विकेट्स. दोन झटके लागले होते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लागले होते, आणि त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी होते ती नितीन आणि महेश यांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करतोय अमर इलेव्हन संघ. पाचवं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक मागे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? नक्कीच हो, परंतु दोन धावा काही रोखू शकत नाहीत. या दोन धावेने धावफलक पुन्हा एकदा हलता राहील, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. आज आपल्याला ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते, ज्याचे मालक आहेत मयूर घरत आणि श्री अक्षय मोरे. नक्कीच चांगलं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू, चेंडूला भिरकवलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार चौकार. दरम्यान पाच षटक समाप्त झाली, पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45-45 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला आज दोन्ही संघांच्या माध्यमातून. परंतु ज्या पद्धतीने अमर इलेव्हन संघाने कमबॅक केलाय, आक्रमण केलंय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज म्हणता येईल स्वानंद, ज्याने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. यावेळेस मात्र पहिला स्वैर मारा, अवाईड धाव, अवांतर धाव मिळते ती अमर इलेव्हन संघाला. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळलाय आणि एक धाव मात्र मिळेल चांगली फलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी जे दोन पंच लाभलेत आपल्याला, अमोल आणि सागर धोडी, एक नावाजलेले पंच आहेत नेहमी. यावेळेस मात्र फुलर लेंगचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी जोफ्रा म्हणजेच स्वानंद यांच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाजी हाताळतात, चेंडूला पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतात, ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस पुन्हा ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, एक निर्धाव चेंडू, दोन बॅक टू बॅक डॉट बॉल आणि एक अवांतर धावाने खेळून काढलेली अशी दोन धावा खर्च केल्यात या षटकामध्ये स्वानंद यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी, तेज तर्रार वेगवान गोलंदाजी,
हा गोलंदाज लेदरची प्रॅक्टिस करतो आणि त्यानुसार इथे खेळण्याचा. यावेळेस पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. खराब थ्रो, तिसऱ्या धावेचं रूपांतर होईल का? तर नक्कीच हो. अशा रीतीने तीन धावा पळून काढल्यात. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ फेकी पाहायला मिळते. तीन धावेने धाव फलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावेंवर. 50 आकडा गाठलाय. 6 षटक प्रगतीपथावर आहे. चांगली धावसंख्या मानता येईल. सकाळच्या सत्रात लेग साईडच्या दिशेने धावा करणं कठीण असतं आणि ते जिथे पाहताना आपल्याला दिसतंय. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईड आवाज ओव्हर समाप्तीचा. षटक संपतंय. 6 षटक समाप्त झाली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50. गडी बाद झालेत 2. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. दरम्यान ओम साई स्पोर्ट्सचे ओनर मयूर घरत आणि अक्षय मोरे यांच्या माध्यमातून मात्र आज लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन तनय घरत आणि हिमांशु पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आज चित्रित केलं जातंय आणि अतिशय सुरेखरित्या ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह घरी बसून सुद्धा पाहता येते. आज बरेच क्रीडा रसिक जे आशागडच्या बाहेर आहेत परंतु या स्पर्धेला फॉलो करतायत ते लाईव्हच्या माध्यमातूनही पाहतायत. दरम्यान आशुतोष नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज. आज सर्व गोलंदाजांनी राऊंड द विकेट मारा केलाय असं आपल्याला पाहतंय आणि एक धाव मात्र पहिल्या चेंडूवर खर्च केले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू हाताळलाय. धावसंख्या थांबले 51 धावांवर. 60-70 धावा नक्कीच आव्हानात्मक असतील कारण धावा काढणं तेवढं सोपं नाहीये. चौकार षटकार मारणं तेवढं सोपं नाही. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. डीजे धावसंख्या जाऊन पोहोचले 55 धावेंवर. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते काय? पंचांचा इशारा येतोय. काय बघायचं आहे? दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल केला परंतु फलंदाजांनी नाकारलाय. 2 धावेनंतर धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा. चांगली गोलंदाजी आशुतोष यांच्या माध्यमातून जे नक्कीच सचिन होंडो 11 संघाला त्यांचं प्रतिनिधित्व असतं. यावेळेस पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे. त्याच्याकडून तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र 2 धावेने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. 59 धावा. 7 षटक प्रगतीपथावर. 8 षटकांचा हा सामना. मला वाटतंय 7 षटक समाप्त झाली. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 59. येणारे 6 चेंडू कोणता गोलंदाज हाताळेल आणि कशा रीतीने गोलंदाजी करेल. ही स्पर्धा मानाची स्पर्धा आणि आशागड मधील एक महत्वाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं तीच सरपंच चषक 2023 पर्व दुसरे. अनेक मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप लाभलंय. ज्यामध्ये मी विशेष उल्लेख करेन ते म्हणजे स्प्रिंट स्पोर्ट्स उंबरगाव यांच्याकडून आपल्याला टी शर्ट व ट्रॉफीची व्यवस्था करण्यात आली आहे. नवघरे ज्वेलर्स डहाणू यांच्याकडून आकर्षक बक्षिसं आपल्याला लाभलेत.
त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा आपण चालवतोय ज्या स्पर्धेमध्ये चेंडू आणि फळीचं महत्वाचे योगदान असते तेच चेंडू आपल्याला फुलटॉस यांचे अलीभाई यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व मान्यवरांचं सर्व स्पॉन्सर्स नक्कीच मंडळाच्या वतीने आम्ही आभार मानतोय. दरम्यान गोलंदाजी मार्गवर ऋषिकेश राईट आर्म राऊंड द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वानंद मागे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धावेचं रूपांतर दुहेरी धावेत कसं करायचंय तेच फलंदाज दाखवत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून धाव संख्या 2 धावीने जाऊन पोहोचते ती 61 धावा. 3 गडी बाद झालेत. फलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज असेल महेश. चांगली फलंदाजी करतोय, मोठा षटकार चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं, चेंडूला आपटलं शॉर्ट ऑफ लेन चेंडू. कारण सचिन होंडो 11 संघाचा विचार केल्यास मातब्बर फलंदाज या संघाकडे सुद्धा आहेत जे विकेट किपरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. युवराज सारखा आक्रमक डावखुऱ्या हाताचा खेळाडू या संघाकडे आहे. चांगली धावसंख्या उभारावी लागेल यावेळेस. मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून कोणतीच चुकी नाही. गडी बाद, मोठा झटका अमर 11. चेंडू शिल्लक असतील, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. गौतमी फायटर वर्सेस सुर्वे फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लेइंग 11 घेऊन नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा ऋषी, थोडासा फुलर लेंग चेंडू. यावेळेस मात्र हलकेच खेळण्याचा प्रयत्न होता, एकेरी दुहेरी धावांवर खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे थोडस गचाळ रनिंग पाहायला मिळतंय. महेश मात्र थोडासा तंबूत परततोय. धावबादच्या रूपात बाद झालाय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती एकेरी धावीने 62. सुनील बाद झालाय, त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे शैलेश. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा ऋषिकेश. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी दुहेरी धावांवर मात्र इथे भर देताना दिसतोय तो म्हणजे अमर 11 संघ. प्रफुल्लच्या बॅटमधून दुहेरी धाव आली. 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 64. मागच्या सामन्यात जी धावसंख्या झाली होती तीच धावसंख्या दुसऱ्या सामन्यात सुद्धा होताना दिसतंय. यावेळेस मात्र चेंडू आपटलाय. एक धाव तर निश्चित पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? पंचांचा इशारा देतोय तो बाईस आणि षटक समाप्तीचा. इथे मात्र 8 षटक समाप्त झालीत. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालंय ती 65. आव्हान असेल ते 67 धावांचं नक्कीच. गौतम फायटर संघाचा कर्णधार आणि सुर्वे फायटर संघाचा कर्णधार कृपया समालोचन कक्षेत यायचंय. नाणेफेकीचा कौल करायचा आहे आपल्याला. माननीय सरपंच साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. तरी दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल समालोचन कक्षेत यायचंय. गौतम फायटर वर्सेस सुर्वे फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपलं प्लेइंग 11 घेऊन यायचंय. नाणेफेकीचा कौल करायचाय. धनसुख प्रजापती आणि संदेश जोधारी कृपया समालोचन कक्षेत नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे यायचंय. आजचा होणारा तिसरा सामना एक मोठा सामना. आजचा हा मोठा दिवस आहे आशागडसाठी. कारण आशागड प्रीमियर लीग सरपंच चषक पर्वत दुसरं
आणि ज्या पद्धतीने सामने चाललेत नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख क्रिकेटचं प्रदर्शन खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेसाठी आपल्याला एक विशेष कॉईन सुद्धा लाभलाय, ज्यामध्ये फुलटॉस आणि एका बाजूने सरपंच चषक असा हा कॉईन असेल. दोन्ही संघांना विनंती असेल, कृपया यानंतर जो सामना होणार आहे सुर्वे फायटर वर्सेस गौतमी गौतम फायटर, दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल इथे आपल्या या गावचे सरपंच माननीय श्री प्रकाशजी धोळी साहेब यांच्या माध्यमातून केला जाईल. संदेश जोधारी कृपया लवकर यायचंय. ग्रामपंचायत सदस्य कन्हैया पवार यांची टीम नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व या टीमचे ओनर असतील. कन्हैया पवार ग्रामपंचायत सदस्य आशागड. चला संदेश जोधारी कुठे पण असेल नाणेफेकीसाठी यायचंय. संदेश जोधारी ही आमची नम्र विनंती असेल. पाहूया सहासष्ट धावाचं आव्हान दिलाय तो अमर इलेव्हन या संघाने. आणि ओपनिंगला आपण पाहतोय सलामी फलंदाज आशुतोष म्हणजेच तुफान आणि प्रवीण चावरे, नक्कीच मेजर या नावाने प्रसिद्ध. 17 नंबर जर्सी क्रमांक पाहूया. पहिला चेंडू घेऊन येताना पहिला षटक अमर इलेव्हन या संघातून प्रफुल नाटू. नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून प्रफुल दास हा ओळखला जातो. नक्कीच ऑक्शन मध्ये सेकंड हायएस्ट बीड गेलेला प्लेयर म्हणजे प्रफुल नाटू. सामोरे जातील ते प्रवीण चावरे, एक लेफ्ट हँडेड पडते खिलाडी म्हणजे ज्याने गेल्या वर्षी सरपंच चषक गाजवला होता. चला पहिला चेंडू नक्कीच लेफ्ट आर्म राउंड विकेट ओव्हर द विकेट सॉरी. आणि पहिला चेंडू घेऊन येताना प्रफुल ओके स्टार्ट अंपायर. चला सामन्याला सुरुवात होते. प्रवीण समोर जाईल नाटू, नाटू टू प्रवीण, प्रवीण टू नाटू. पहिला चेंडू घेऊन येताना अमर इलेव्हन या संघाकडनं प्रफुल दास. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट करताना चेंडू निर्धाव असं पडतोय आणि गोलंदाजाचा बोला भाला राहिलाय या षटकामध्ये म्हणजेच प्रफुल डॉट. चेंडू घेऊन येताना पहिला चेंडू आपल्या षटकातून वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक घेऊन येताना दुसरा चेंडू पहिल्या षटकातील प्रफुल. सुंदर चेंडू एक सुंदर लेंथ एंड लाईन पाहायला मिळते. नक्कीच यासाठीच ओळखला जातो प्रफुल नाटू. आपल्या गोलंदाजीसाठी खूप चांगली ओळख निर्माण केलेली आहे. वरून ज्या क्रमांकाला ते फलंदाजी करतात नक्कीच एक रिव्हर्स शॉट साठी जाणले जातात. पाहूया पुढे. ओहो हो सुंदर चेंडू नक्कीच थोडीशी उसळी कमी दिसली या चेंडूवर. आणि दरम्यान इथे मात्र तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपल्या आशागड गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री जितेंद्र दुबळा साहेब यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला आहेत सुर्वे फायटर, एका बाजूला आहेत गौतमी गौतम सार्थक फायटर. मी विनंती असेल कृपया टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांना. हॅलो, नक्कीच जितेंद्र दुबळा आहे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आहेत. आशागड शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आहे जितेंद्र दुबळा साहेब. नक्कीच दुबळा समाजातन तालुका अध्यक्ष आहेत ते आणि आता त्यांची निवड झाली आहे.
सरपंच साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन. नक्कीच अशा प्रतिष्ठित साहेबांकडून हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. इथे मात्र फुल टॉस आलाय आणि मला वाटतंय गौतमी गौतम सार्थक फायटर संघ हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मी विचारेन कर्णधारांना आपण कोणता निर्णय घ्याल. आम्ही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय आणि समोरच्या टीमला चेस साठी धावा देणार आहेत. नक्कीच आजचा हा तिसरा सामना असेल. पहिल्या दोन सामने तुम्ही पाहिलेत आणि ज्या पद्धतीने स्पर्धा चालते एक मोठी स्पर्धा आहे. आपल्याकडे कोणते असे खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण आपली मदार आपल्या सामन्याची मदार असेल. आमच्या संघामध्ये सर्वच खेळाडू मला वाटतं चांगले आहेत, ऑलराऊंडरच आहेत सर्व खेळाडू. मला सर्व खेळाडूंवर विश्वास आहे आणि सर्व खेळाडू प्रामाणिकपणे खेळ दाखवतील आणि आमच्या संघाला विजय करून देतील एवढंच आहे माझं म्हणणं. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. दरम्यान मी सुर्वे फायटरच्या कर्णधारांना विचारेन. आपण नाणेफेकीचा कौल हरलात आणि आपल्याला मला वाटतंय प्रथम गोलंदाजी करायची. काय तुमचा निर्णय होणार होता आणि कोणते महत्वाचे खेळाडू आहेत आपल्या संघामध्ये ज्यांच्यावर आपली मदार असेल. आम्ही प्रथम तर टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होते, परंतु आम्हाला फिल्डिंग भेटलेली आहे आणि आमच्यात पण सगळे चांगले खेळणारे आहेत, तर आम्ही पण बघू. नक्कीच दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. यानंतरचा पहिला मुकाबला असेल दोन्ही संघांसाठी, या स्पर्धेचा तिसरा मुकाबला असेल. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत जाऊ पुन्हा एकदा यश यांच्याकडे. थँक्यू वैभव दादा. माझे एक चांगले मित्र आणि मला हेल्प करणारे कॉमेंट्रेटर आपले वैभव दादा, थँक्यू. नक्कीच वळूया सामन्याकडे. दुसऱ्या षटकातील दोन चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्यात वाढती 7 धावा. नक्कीच एक सुनील नारायण स्टाईल मध्ये गोलंदाजी करताना दिसतंय ते विजय ठाकरे मेजर. खूपच सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसते ऑफ कटर गोलंदाज. नक्कीच प्रवीण थोडस फंबल होताना दिसतोय ज्या ताकदीसाठी ओळखला जातो, परंतु एक व्यतिरिक्त धाव म्हणजेच वाईड चेंडू आणि त्याच वाईड नंतर धावसंख्यात वाढती 8. पुढचा चेंडू घेऊन येताना विजय ठाकरे. ओहो सुंदर शॉट. नक्कीच तिकडे एक क्षेत्ररक्षण लावलेला होता परंतु चेंडू अडवलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरा धाव सुद्धा पूर्ण तुफान. थोडस थकताना दिसतंय नक्कीच आणि 2 धावा आणि त्याच 2 धावानंतर धावसंख्यात वाढती 10 धावा. नक्कीच अजूनपर्यंत चांगली गोष्ट म्हणजे कन्हैया पवार म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य आशागड यांची टीम सचिन होंडो 11 यांनी एकही विकेट अजून गमावली नाहीये. पुढे वळूया. ओहो सो थोडस शॉर्ट चेंडू हवेत, बराच काळ चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक आणि थोडीशी मिस्टेक, थोडस कॉलिंग मध्ये मिस्टेक झालं आणि त्यापूर्वी 1 धाव आणि त्याच 1 धावानंतर धावसंख्यात 11. थोडस चान्स निर्माण केला होता विजय मिजर यांच्या गोलंदाजीवर, परंतु थोडस फंबल दिसलं तिकडे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि त्याच व्यतिरिक्त 1 धाव आणि त्याच 1 धावानंतर धावसंख्या जाते ती 11. एक सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसते विजय मेजर. एक प्लेन ऍक्शन प्लस एक ऑफ कटर गोलंदाज विजय ठाकरे. आपल्या गोलंदाजीसाठी खूपच नावाजलेला गोलंदाज म्हणजे विजय ठाकरे. नक्कीच तुफान आता स्ट्राईकवर आहे. तुफान को आने में देर नहीं लगती. आशागडचे ग्रामस्थ नक्कीच वाट पाहतात. तुफान, ओहो थोडस शॉर्ट चेंडू मात्र बिरकावून दिलाय अतुलच्या हातात. घडी बाद डीजे. तुम्ही गौतम सार्थक फायटर्स वर्सेस सुर्वे फायटर्स आणि गौतम फायटर्सचे प्लेइंग 11 धनसुख प्रजापती म्हणजेच कॅप्टन, आयकॉन त्यांचे रणजित, विजय भंडार, सचिन सांबार, राहुल सांबार, सूरज कुशवाल कुशावा, लाडक्या वरठा, प्रदीप सोमन, नीतू वांगड, चंद्रकांत बोलाडा, नंदू चुंबले, राकेश सांबरे 12वा फिल्डर,
नक्कीच आता वळूया सूर्य फायटर्सचे प्लेइंग इलेव्हन कडे. संदेश जोद्दारी कॅप्टन, आकाश वरखंडे आयकॉन, भूमिक पटेल आयकॉन, अनिल पवार, सचिन प्रजापती, कुणाल उंबरसाळा, सरोज अल्लू, हितेश वरखंडे, भरत पराड, मनीष पाटील, जतीन मोहिते आणि निशांत वाडू, ट्वेल्थ मॅन कुणाल उंबरसाळा. चला वळूया संघाचे तिसरं षटक व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना दिसतंय ते रोहित. नक्कीच रोहित नारल्या सरपंच चषक वर्ष पहिले होते तेव्हा 18 विकेट घेणारा हा गोलंदाज नक्कीच नावाजलेला खेळाडू रोहित नारल्या. पाहूया समोर जाईल प्रवीण मेजर. अजूनही बॅट काय त्यांची चाललेली नाही आहे. ओहो हो थोडस शॉर्ट चेंडू मागच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. टप्पा खात 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 चौकार डीजे. नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जाईल कारण की ज्या मागच्या चेंडूकडे वळलो तर आपण फाईन लेगला एक चौकार आली, त्यानंतर एक पॉईंटच्या दिशेने सिंगल आणि त्याच सिंगल नंतर धावसंख्येत वाढती 16. नक्कीच एक चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जाईल कारण की चौकार नंतर एक सिंगल, एक चांगल्या खेळाडूची आपण पर्सनॅलिटी पाहायला मिळते. नक्कीच तुफान यांची जागा सांभाळण्यासाठी आता फलंदाज आले तो आशिष. आशिष ही मोठ्या फटके खेळण्यासाठी जाणला जातो परंतु परिस्थिती आता अशी आहे की 34 चेंडू आणि 50 धावाची गरज अजूनही कन्हैया पवार यांच्या संघाला आहे म्हणजे सचिन होंडो 11. ओहो हो हो विरकावून दिलाय चेंडू आणि चेंडू खाली आलाय नाटू विकेट डीजे. द्वारे आणि त्याच मागे धावसंख्या थांब ती 16 आणि घडी बाद 2. दोन मोठे झटके तुफान आणि आशिषच्या स्वरूपात. ओहो हो लालू नक्कीच पॉईंटच्या दिशेने कट करायला चेंडू परंतु चेंडू काय बॅटीला ब्रश झाला नाही आणि एक निर्धाव चेंडू. चांगली षटक हातरताना दिसतोय रोहित नारल्या. नक्कीच छोटीशी हाईट परंतु म्हणतात ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान, त्याच पद्धतीचा हा खेळाडू. पुढचा चेंडू ब्लॉक होल मधला चेंडू खोदून काढलाय मात्र मिडनच्या फिल्डरच्या हातात म्हणजेच अतुल एक चांगला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफच्या हातात हा चेंडू सरसावतोय आणि एक धाव आणि त्याच एका धावानंतर धावसंख्या वाढती 17. दोन गडी बाद मोठे झटके नक्कीच लावलेले आहेत नारल्याने परंतु प्रवीण चौरे हे अजूनपर्यंत एक लेजंड खेळाडू म्हणून ओळखले जातात आशाकडे या परिसरात. पाहूया ओहो हो हो पॉईंटच्या दिशेने कट केलाय चेंडू हलके हाताने नक्कीच एक धाव पूर्ण आणि त्याच एका धावानंतर धावसंख्यात वाढ 18. दोन गडी बाद एक चांगला षटक हाताळताना दिसतोय आपल्याला रोहित नारल्या. मोठे फटके अजून सुद्धा खेळून नाही दिले कारण की ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय, फक्त 7 धावा दिले एक चौकार खाऊन सुद्धा एक चांगला कमबॅक षटकची होती समाप्ती डीजे.
गेली तर गेल्या वर्षी एक रनआउट त्यांचा मिस झाला होता. त्यानंतर तीन चेंडू तीन सलग षटकार ठोकून आपला सामना विजय केला होता आपल्या संघासाठी. पाहू आता वैतिक दुसरं षटक घेऊन येताना दिसतेत ते प्रफुल. सुंदर चेंडू मात्र त्याच दिशेने पॉइंटच्या दिशेने खेळताना दिसतात प्रवीण मेजर. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये अजून सुद्धा चेंडू गेला नाहीये, परंतु एका धावात संतुष्ट राहतील प्रवीण मेजर. थोडीशी फेकी खराब, थोडस फंबल होतं विकेट कीपर, त्यामागे एक धाव आणि त्या एका धावानंतर धावसंख्येत वाढ ती 19 धावा 2 गडी बाद. ललित पवारची वैशिष्ट्य मी पहिलाच केली होती की सलग 3 बॉल 3 चेंडूवर षटकार मारणारा पहिला फलंदाज होता मागच्या सरपंच चषक 2022 मध्ये. पाहूया यावेळीस काय कामगिरी करत होतो आपल्या संघासाठी. प्रफुल सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज. मी पहिलाच म्हटलं होतं की सेकंड हायेस्ट बीड गेलेला हा गोलंदाज प्रफुल नाटू, परंतु सामोरे जाईल तो एक भक्कम फलंदाज ललित पवार. ओहो हो हो यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट म्हणतात ते नाटू आणि चेंडू होतो त्रिफळा हिट आणि विकेट डीजे. परिसरात पाहूया आता मात्र समीकरण थोडस अलग आहे. आपल्याला गोलंदाजी झालेली आहे, आता फलंदाजी मध्ये थोडस आपल्या संघासाठी करावं लागेल मेहनत. आणि पाहूया नाटू नक्कीच एक सुंदर ब्लॉक होल मधला चेंडू मात्र हलक्या हाताने सिंगल पूर्ण केले आणि त्याच सिंगल नंतर धावसंख्येत वाढती 20 धावा 3 गडी बाद. समीकरण कडे वळालो तर 27 चेंडू आणि 46 धावा 46 धावाची आवश्यकता अजूनही आहे सचिन होंडो 11. नक्कीच या संघाचे ओनर मी पहिलाच म्हटलं होतं आशा ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य कन्हैया पवार यांची आहे. नक्कीच एक भक्कम ओनर आहे यांच्या मागे, परंतु टीम सुद्धा भक्कम आहे. नक्कीच त्यांचा सपोर्ट नेहमी राहतो या संघाला. पुढचा चेंडू चेंडू बिरकावून दिलाय चेंडू बराच काळ हवेत आणि चेंडू नितीनच्या हातात समवतोय आणि हा गडी बा डीजे. नक्कीच प्रवीण चावरे यांची जागा सांभाळण्यासाठी आता फलंदाज गेलाय तो एक हार्ड हिटर लेफ्टी फलंदाज मनीष. मी मागच्या 2 दिवसापासून बघतोय मनीषनी जी प्रॅक्टिस केलेली आहे, आम्ही एकत्रच खेळत होतो आणि त्या प्रॅक्टिसचा आता काय तो अनुभव लावतो त्या प्रॅक्टिसवर ना या मॅचला नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच एक धाव आणि त्याच एका धावानंतर धावसंख्येत वाढती 21 धावा. स्वानंदला एक चांगली खेळी खेळावीच लागेल आपल्या संघासाठी. थोडस अडचणीत दिसतोय आपला संघ आणि मारा करतोय तो प्रफुल. ओहो हो हो एक सुंदर फटका फील्ड करतील मेजर विजय. एकच धाव आणि एका धावानंतर धावसंख्या होते ती 22 धावा षटकाची होते समाप्ती. आणि आता समीकरण आहे तो 24 चेंडू आणि 44 धावाची आवश्यकता आहे अजूनही टीमला. नक्कीच इनिंग ब्रेक आहे ना आपल्या पाणी काय ना. नक्कीच जर आपल्या संघाला पाण्याची गरज असेल तर कॉल द्यायचा आहे. प्लेयर स्वानंद आणि अमर 11 चे कर्णधार जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तर आपल्या 12th मॅनला आता बोलू शकता तुम्ही. नक्कीच समीकरण आहे तो 24 चेंडू 44 धावा. आता गोलंदाजी मार्क वाला तो महेश वैतिक
वैयक्तिक पहिला आणि संघातून पाचवं षटक घेऊन येताना महेश पाहूया सामोरा जाईल तो स्वानंद एक रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू तिकडे अडतोय आणि थोडस अडचणीमध्ये दिसला होता स्वानंद कारण की थोडस स्लिप झाला ना आणि एक धाव पूर्ण नक्कीच आम्हाला बॅटीचा ब्रश झालाय का सर ओके एक धाव स्वानंदच्या खात्यात आणि एक धाव टीमच्या खात्यात धावसंख्या झाली ती 23 आता मात्र सामोरा जाईल तो मनीष एक हार्ड हिटर लेफ्टी फलंदाज हो चेंडू बिरकावून दिला चेंडू बराच काळ हवेत आणि अतुल अतुलच्या हातातून आम्ही झेल सुटताना कधीच पाहिलं नाही अजूनपर्यंत आणि एक चांगला झेल मनीष जातोय पवेलियन मध्ये परत डीजे मोल आणि सागर थोडी लीग अंपायरला दिसतात पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा मात्र थोडस स्लोअर बॉल मात्र बॅटीवर काय हिट झालं नाही आणि एक निर्धाव चेंडू एक चांगला षटक हाताळताना दिसतोय आपल्याला महेश एक इकॉनॉमिक षटक म्हटलं जाईल त्याच्या मागे फक्त दोन धावा दिल्या आहेत अजूनपर्यंत हो तीन धावा दिले होते माफ करा एक चांगला पुल शॉट मार परंतु एक चांगला पॉवर दिसला नाही त्या शॉट मागे आणि एक धाव आणि त्याच एका धावानंतर धावसंख्या वाढती 26 धावा षटकाचे होते समाप्ती डीजे नक्कीच एक चांगली गोलंदाजी हरताना दिसली आपल्याला अमर 11 या संघाकडनं आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना दिसतंय ते रोहित नारल्या एक चांगलं व्यक्तिमत्व खेळाडू परंतु पूल केलेला आहे चेंडू आणि चेंडू मागे नाटू गडी बाद स्वानंद जातोय डग आउट मध्ये रिटर्न विकेट डीजे
कीपर कडनं नक्कीच महेश एक सुंदर झेल. मात्र मी पहिलाच म्हटलं होतं रोहित नारल्या म्हणजेच मूर्ती लहान आणि कीर्ती महान. हॅट्रिक चेंडू असेल सुनील पांडेला सुद्धा गोल्डन डक वर बाद केलेला आहे ते रोहित नारल्या. गेल्या पर्वात 18 विकेट घेणारा गोलंदाज म्हणजेच रोहित नारल्या यावेळी सुद्धा आपली भूमिका पूर्णपणे निभवताना दिसत रोहित नारले अमर इलेव्हन या संघाकडनं. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय तो ऋषिकेश. पुढचा चेंडू ऑन हॅट्रिक रोहित नारल्या नक्कीच एक चांगला गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल आणि सुंदर चेंडू मात्र कट करण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू. एक सुंदर गोलंदाजी गुटलेनच्या स्पॉट वर हाताळताना दिसतोय रोहित नारल्या. तीन चेंडू एक ही धाव नाही आहेत अजूनपर्यंत आणि दोन घडी बाद मोठे झटके दिलेले आहेत ते सचिन होंडो संघाला. ओहो फुलर लेंथचा चेंडू मात्र थोडस काय संपर्क होईल आणि निर्धाव चेंडू. पाहूया पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळते का आपल्याला रोहित कडनं. नक्कीच चार चेंडू नक्कीच निर्धाव आलेले आहेत रोहित कडनं. एक सुंदर गोलंदाजी नक्कीच तारीफ करायला लागेल ज्या प्रकारे विजय मेजरने गोलंदाजी चालवलेली आहे. पहिला नाटू नंतर रोहित नंतर स्वतः विजय मेजर आले. एक सुंदर गोलंदाजी च प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. ओहो नक्कीच बॅटीची कडा आणि क्वॉट कॅच महेश कडनं. ऋषिकेश जातोय डगआउटला रिटर्न विकेट डीजे. डीजे नक्कीच समीकरण आहे तो. पाच षटकाच्या पाच चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 26 आणि 8 विकेट. नक्कीच फक्त 2 विकेट आपल्या हातात असतील याची नोंद घ्यायची आहे. सचिन होंडो 11 नक्कीच ग्रामपंचायत सदस्य आशागड कन्हैया पवार यांचा संघ सचिन होंडो 11 त्यांचे भाऊ सचिन या टीमचे कर्णधार. थोडीशी अडचणीमध्ये दिसते संघ आणि हवी होते ती अमर 11. पुढचा चेंडू ओहो मोठा फटका खेळण्याच्या नादात हा चेंडू सुद्धा हवेत परंतु वन बाउन्स चेंडू फील्ड करतात. षटकाची होते समाप्ती. मेडन ओव्हर नक्कीच ताडे वाजले पाहिजेत रोहित नारल्यासाठी. त्याच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य केली तर 2 षटकात 4 विकेट 7 धावा आणि ही मेडन ओव्हर आहे. मला वाटते पहिल्यांदा 2 पर्वात सरपंच चषक मध्ये पहिली मेडन ओव्हर हाताळताना दिसतोय रोहित नारल्या. ताडे नक्कीच वाजले पाहिजेत रोहित साठी. डीजे समीकरण आहे तो 12 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्क वर अमर 11 चे कर्णधार विजय मेजर. ओहो सुंदर चेंडू मात्र बिरकवण्याचा प्रयत्न परंतु संपर्क काही झाले नाही. प्रयत्न अपुरे राहिले आणि निर्धाव चेंडू. नक्कीच थोडीशी बॅटिंग लाईन थोडीशी अर्खताना दिसली आपल्याला सचिन होंडो 11 या संघाची. पुढचा चेंडू ओहो मोठा फटका खेळण्याच्या नादात परंतु एक अजून एक निर्धाव चेंडू. मात्र समीकरण आहे तो 10 चेंडू आणि 40 धावा. नक्कीच मोठे फटके आवश्यक आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. परंतु सामना जिंकणं किंवा रनरेट तुम्ही थोडस चेंज करू शकाल. मोठा फटका आलाय जरूर लेट पण थेट सचिन होंडोच्या बॅटीतून आलाय एक मोठा उत्तुंग षटकार. डीजे थँक्यू डीजे नक्कीच लेट पण थेट सचिन होंडोच्या बॅटीतून आला एक उत्तुंग षटकार आणि त्याच षटकारानंतर धावसंख्या झाली ती 32. ओहो त्याच प्रकारे फटका खेळण्याच्या नादात चेंडू बराच काळ हवेत तिकडे क्षेत्ररक्षण आलाय थोडीशी मिसफील्ड आणि झेल सुटतोय. एक जीवनदान भेटतोय सचिनला टीमचे कर्णधार सचिन होंडो. नक्कीच त्या 2 धावानंतर धावसंख्या झाली ती 34 धावा 8 गडी बाद. मेजर काय व्हेरिएशन करताना दिसतील
नक्कीच एक धाव्या चेंडूवर पाहूया पुढचा चेंडू. ओहो हो पुल शॉट आणि हा चेंडू गडी पा डीजे. नक्कीच नोंद घ्यायची आहे की लास्ट विकेट असेल सचिन होंडोइलेन या संघाची आणि समीकरण आहे तो सहा चेंडू आणि सहा चेंडू 31 धावा असताना पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि गडी बाद ऑल आउट होतोय संघ. नक्की चांगलं गोलंदाजी पाहताना दिसले अमर इलेव्हन संघ. कॉंग्रॅच्युलेशन अमर इलेव्हन आणि सामना जिंकतोय तो अमर इलेव्हन. नक्कीच 30 धावांनी हा सामना जिंकला एक मोठा विजय पाहायला मिळतोय अमर इलेव्हन या संघाकडनं. थँक्यू डीजे.